कोण उद्धव ठाकरे ते ठरवणार महाराजांच्या जयंतीला किती संख्या आणायची? शिवसेनेने ज्या पद्धतीने काल गर्दी जमवली असं वाटतंय का सर्वांचे आंदोलन करणाऱ्यांचे चेहरे बघून की आता कोरोना मुक्त मुंबई झालेली आहे महाराज झाल्याचं असं घोषित करायला हरकत नाही. त्याला जोडून दुसरा एक प्रश्न, ते म्हणजे शिवजयंतीवरती देखील निर्बंध लावण्यात आले, मात्र दुसरीकडे एवढ्या तुफान गर्दी केली जाते सत्ताधारी पक्षाकडून. कोरोना मुक्त मुंबई महाराष्ट्र झालाय की नाही हे तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारलं, कारण काय आहे की ते काही घराच्या बाहेर यायला तयार नाही आहेत. काल सल्लागार समितीची विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली तरी हे ऑनलाईनच, हे काही प्रत्यक्ष यायला तयार नाहीत. आणि त्यामुळे करोना मुक्त झाली आहे की नाही पण त्यांचा जो व्यवहार आहे शिवसेनेचा असेल काँग्रेसचा असेल त्याच्यावरनं ते नियम धाब्यावर बसवत आहेत आणि हे आज नाही चाललं आहे. करोनाच्या पीकच्या अवस्थेत सुद्धा हेच होतं. संजय राठोडांनी गर्दी जमवली, गुन्हा दाखल झाला. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाचं उद्घाटन पुण्यामध्ये केलं वर्षभरापूर्वी, झाला अजित पवारांवर गुन्हा दाखल? नाही झाला. मुख्यमंत्र्यांनी आम्ही केलेल्या मेट्रोच्या ट्रायल रनचं उद्घाटन करण्याकरता माझ्या मतदारसंघामध्ये 1000 लोकं जमवली, झाला मुख्यमंत्र्यांवर गुन्हा? नाही झाला. त्यामुळे मी म्हटलं आहे अराजक आहे. इथे सत्ताधाऱ्यांना नियम नाहीत, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना नियम नाहीत, मरायचं ते फक्त जनतेने मरायचं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या संदर्भातला मुद्द्याला मी एकच उत्तर देतो, कोण उद्धव ठाकरे ते ठरवणार महाराजांच्या जयंतीला किती संख्या आणायची? आम्ही वाजत गाजत जल्लोषात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मुंबईभर साजरी करणार आहोत. असेल हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये तर आमच्यावर खटले दाखल करून टाका. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.